विद्यार्थी मित्र नमस्कार। एकंदरीत कोरोनाच्या लॉकडाऊन या भूमिकेमुळे आपण ऑनलाईन अभ्यासिका या ठिकाणी सुरू केलेले। आजपर्यंत आपण लेखनी विभागातील विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे, परंतु प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 5 हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा असणारा प्रश्न क्रमांक आहे आणि त्याची आपण कालपासून सुरुवात केलेली आहे। कालच्या घटकामध्ये आपण प्रसंग लेखन कशा पद्धतीने लिहायचं, दिलेल्या मुद्द्यांचा विचार करून ते प्रसंग लेखन लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर आजच्या घटकामध्ये आपल्याला आत्मकथन या घटकाविषयी थोडक्यात माहिती घेऊन हा आत्मकथनात्मक निबंध कसा लिहायचा याविषयी आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत। सर्वप्रथम आत्मकथन हा जो घटक आहे किंवा हा जो निबंध आहे, हा निबंध लिहित असताना एकंदरीत प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ज्या तीन कृती आम्ही शिकवणार आहोत, यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे प्रसंग लेखन, दुसरी आत्मकथन आणि तिसरी वैचारिक लेखन। ह्या तीन कृतीपैकी दोन कृती विचारली जातील आणि दोन कृत्यापैकी आपल्याला एक कृती 8 गुणांसाठी त्या ठिकाणी सोडवायची आहे। आता आत्मलेखन हा निबंध लिहित असताना एकंदरीत तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये आत्मलेखन निबंध लिहित असताना एखादा निर्जीव घटक असेल किंवा एखादा सजीव घटक दिलेला असेल आणि या दोन्ही घटकांचा सूक्ष्मपणे आपण अभ्यास किंवा या दोन्ही घटकांचं सूक्ष्मपणे आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे। त्याचबरोबर दिलेल्या घटकाच्या भावना, सुखदुःख, त्याचबरोबर त्याचा उपयोग आणि त्याचं असणारं कार्य याविषयीसुद्धा आपण काळजीपूर्वक त्या घटकाचं निरीक्षण करणं या ठिकाणी गरजेचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, एकंदरीत आपण ज्या घटकाबद्दल आत्मलेखन लिहिणार आहोत तो घटक दुसरा तिसरा कोणीही नसून आपण स्वतः आहोत ही भावना मनात निर्माण करून आपण त्या घटकाबद्दल माहिती या निबंध लेखनामध्ये त्या ठिकाणी लिहायची आहे। आणि मग अशा पद्धतीनं एकंदरीत आपण हा घटक लिहित असताना कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातूनच हा घटक आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे। एकंदरीत हा घटक लिहित असताना पूर्णपणे या घटकाचं जे काही लेखन आहे हे प्रथम पुरुषी एकवचनी असायला हवं। अशा पद्धतीनं आत्मलेखन ही जी कृती आहे ती कृती आपल्याला या ठिकाणी सोडवता येणं हे अतिशय गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिलेलं एखादं चित्र असेल किंवा एखादी वस्तू असेल, त्या चित्राबद्दल दिलेल्या वस्तूबद्दल जी काही तुम्हाला मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांचा सूक्ष्मपणे आपण अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे। किंवा एखादा प्रसंग असेल, एखादं दृश्य असेल, त्या प्रसंगाबद्दल त्या दृश्याबद्दल सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल जी काही कल्पना आहे ती कल्पना आपल्याला या ठिकाणी मांडता आली पाहिजे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत चित्रातील कोणताही एक घटक चित्रातल्या अन्य घटकाशी बोलत आहे असा भाव त्या कृतीतून या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे। आणि मग या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून आपल्याला आत्मकथन हा घटक या ठिकाणी लिहायचा आहे। इयत्ता 9वीलासुद्धा आपण आत्मकथन कसं लिहावं याविषयी बरीचशी त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे। एखाद्या नदीचं आत्मकथन असेल, एखाद्या जुनाट वृक्षाचं आत्मकथन असेल आणि मग त्या आत्मकथनाची सुरुवात कशी करायची याबद्दल इयत्ता 9वीमध्ये आपण माहिती घेतलेली आहे आणि त्याचाच आधार घेऊन आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे। तुम्हाला उदाहरणादाखल मी आत्मकथन कसं लिहितात ही एखादं आत्मकथन इथं मी आपल्या ग्रुपवरती टाकीन आणि तशा पद्धतीनं ते आत्मलेखन परिपूर्ण वाचून तुम्ही तशीच दुसरी कृती त्या ठिकाणी तुमच्या वहीत काय करायची सोडवायची आहे। धन्यवाद।